राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य, राज्य शासनाने एक मे रोजी साजरा होणारा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकसष्टवा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रम अत्यंत साध्यापणाने केवळ जिल्हास्थानी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार असून पालकमंत्री उपस्थित नसल्यास जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लावले आहेत संचारबंदीच्या तरतुदी लक्षात घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण केले जाणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय असलेल्या ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार आहेत त्यामुळे या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये असेही आदेशांत म्हटले आहे या कार्यक्रमात पोलीस आयुक्त आयुक्त महानगरपालिका पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी यांनी उपस्थित राहावे अन्य मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये कवायती संचलनावर बंदी घातली आहे विधिमंडळ उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयात कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे कार्यक्रमादरम्यान कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही आदेशात दिल्या आहेत